गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वी विल डिस्कस अबाउट द नेक्स्ट टॉपिक परफ्यूम्स एंड फ्लेवर्स। यामध्ये आपल्याला काय बघायचे, परफ्यूम्स एंड फ्लेवर्ससाठी आपण कोणते कोणते ड्रग यूज करतो नॅचरली, त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते ड्रग यूज करणार आहोत। पेपरमेंट ऑइल, लेमन ऑइल, ऑरेंज ऑइल, लेमन ग्रास ऑइल अँड सँडलवूड हे आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत। त्यामध्ये आपण परफ्यूम्स अँड फ्लेवर्स, त्यामध्ये आपण डेफिनेशन बघूया परफ्यूमचे। ठीक आहे, नॅचरल ऑर सिंथेटिक मटेरियल ऑर कॉम्बिनेशन ऑफ बोथ इम्प्लॉयड फॉर क्रिएटिंग अ प्लेझंट ऑर्डर। ठीक आहे, आपल्याला नॅचरली किंवा आपण सिंथेटिक मटेरियलपासून आपण बनवू शकतो, बोथ कॉम्बिनेशन ऑफ बोथ। ठीक आहे, कॉम्बिनेशन करून आपण त्याला बनवू शकतो परफ्यूमला, क्रिएटिंग प्लेझंट ऑर्डर, त्याची ऑर्डर प्लेझंट असणार आहे। परफ्यूम्स आपण बघितलेले आहेत, डेली लाईफमध्ये आपण परफ्यूमचा यूज करतो। ठीक आहे, परफ्यूम्स डिराइव्ड फ्रॉम नॅचरल सोर्सेस, आपल्याला परफ्यूम नॅचरल सोर्सेसपासून कसे भेटतात। ठीक आहे, इन्सेन्सेस अँड सोर्सेस, ठीक आहे, जेरेनियम एरियल पार्ट ऑफ द पेलॅगोनियम, जास्मिन, जास्मिन आपल्याला कुठून भेटतं, फ्रेश फ्लावरिंग टॉप्स ऑफ लॅव्हेंडुला ऑफिशियलेसपासून आपल्याला काय भेटणार आहे, जास्मिन भेटणार आहे। रोज, फ्लावर्स ऑफ रोझा गॅलिका, रोजमेरी, फ्रेश फ्लावरिंग टॉप्स ऑफ रोसेमेरिनियस ऑफिशियलेसिस, सँडलवूड कुठून भेटणार आहे आपल्याला, हर्टवूड ऑफ सॅटायलम अल्बम। ठीक आहे, नेक्स्ट आहे सायट्रोनिला, सोर्सेस काय त्याचे, फ्रेश लिव्ज ऑफ द सिम्बॉम्पोंगॉन नार्डॉस, वेटिवर कुठून भेटणार आहे आपल्याला सोर्सेस, द रूट्स ऑफ वेटिवारा झिझॅनियॉइड्स, स्टायरॅक्स कुठून भेटणार आहे सोर्सेस काय त्याचे, बाल्सामिक रेझिन फ्रॉम स्टायरॅक्स बेन्झोइन। नेक्स्ट आहे मस्क, मस्क कुठून भेटणार आहे सोर्सेस, प्रीप्युटल फॉलिल्स ऑफ मस्क डिअर मॉस्चियस मॉस्चिफेरस, सेवेट वेवेरा झिबेटा पासून आपल्याला सोर्सेसपासून भेटणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट आहे फ्लेवर्स, फ्लेवर्स म्हणजे काय, दिस एजंट यूज इन मेडिसिन्स हॅव नो थेरापॅटिक ॲडव्हांटेज बट दे सर्टनली हॅव अ फिजिओलॉजिकल इम्पॉर्टन्स बेस्ड ऑन द टेस्ट अँड युसेज ऑफ ड्रग, द फ्लावर्स फ्लेवर्स मे बी प्रपोज्ड, अ लार्ज नंबर ऑफ फ्लेवर्स यूज्ड फ्रॉम नॅचरल सोर्सेस आर लेमन, मिंट, ऑरेंज अँड क्लो। ठीक आहे, फ्लेवर्स आपण बघितलेले आहेत, ठीक आहे, त्याला नो थेरॅपॅटिक व्हॅल्यू असतं, पण त्याचे ॲडव्हांटेज आपण यूज करतो, मेडिसिनसाठी एजंट यूज करतो, पण त्याला कुठलीच थेरॅपॅटिक व्हॅल्यू नसते फ्लेवरला, ते फिजिओलॉजिकली इम्पॉर्टंट असतात। ठीक आहे, दे बेस्ड ऑन द टेस्ट अँड युसेज ऑफ द ड्रग फ्लेवर्स मे बी प्रपोज्ड, अ लार्ज नंबर ऑफ फ्लेवर्स यूज्ड फॉर नॅचरल सोर्सेस, जे लार्ज प्रमाणामध्ये आपल्याला फ्लेवर्स भेटणार आहेत ते कुठून भेटणार, नॅचरलपासून, कोणते कोणते आहेत, लेमन आहे, ठीक आहे, मेंट आहे, ऑरेंज आहे आणि क्लो, हे आपल्याला नॅचरली मिळणार आहे। नेक्स्ट फर्स्ट ड्रग आहे पेपरमेंट ऑइल, कशासाठी यूज करतो, सिनोनिम काय त्याचे, ओलियम मेंथा पॅपरेटा, द बायोलॉजिकल सोर्स वॉलाटॉइल ऑइल ऑप्टेन बाय स्टीम डिस्टिलेशन ऑफ द फ्रेश फ्लावरिंग टॉप्स ऑफ मेंथा पॅपरेटा, बिलॉंग्स टू फॅमिली लॅबेटी, येते लक्षात, बायोलॉजिक सोर्स काय, वॉलाटॉइल ऑइल भेटते आपल्याला, ठीक आहे, ऑप्टन बाय स्टीम डिस्टिलेशन, स्टीम डिस्टिलेशन आपल्याला मिळणार आहे, ऑफ द फ्लेश फ्लावरिंग टॉप्स, दिसतात मेंथा दिसते ना इथं डायग्राममध्ये दिलेलं आहे, मेंथा पायप्रेटा, बिलॉंग्स टू फॅमिली लॅबेटी, डायग्राम दिलेले आहे। ओके, नेक्स्ट जिओग्राफिकल सोर्सेस, आपल्या कुठून कुठून जिओग्राफिकल सोर्सेसपासून आपल्याला मिळणार आहे पेपरमेंट ऑइल मेंथा। ठीक आहे, युरोपियन, जपान, इंग्लंड, फ्रान्स, इटली, USA, आपण इंडिया, इट इज कल्टिवेटेड नियर जम्मू अँड उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला मिळणार आहेत, इंडियामध्ये जम्मू अँड उत्तर प्रदेश। ठीक आहे, नेक्स्ट आहे डिस्क्रिप्शन, कलर कोणता आहे, कलरलेस और येल्लो। ठीक आहे, ऑर्डर कॅरेक्टरिस्टिक ब्लीजंट, टेस्ट कसे आहे, पंजंट फॉलोड बाय कूलिंग सेन्सेशन, कूलिंग सेन्सेशनसाठी आपण यूज करतो, सोल्युबिलिटी सोल्युबल इन 70% अल्कोहोल, इथर अँड क्लोरोफॉर्म, इनसोल्युबल इन वॉटर,
हे आहे पेपरमिंट ऑइल, त्यापासून आपल्याला ऑइल मिळणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे स्टँडर्ड. स्टँडर्ड्स काय आहे, वेट पर एम एल 0.610 ग्राम, ऑप्टिकल रोटेशन ऑफ द 25 डिग्री सेल्सियस 80 डिग्री टू 33 डिग्री, रिफ्रॅक्टिव इंडेक्स 1.4590 to 1.4650. इट इज अ न्यूट्रल टू लिटमस पेपर. लिटमस पेपर न्यूट्रल असतो. केमिकल कॉन्स्टिट्युएंट, यामध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत. चीप कॉन्स्टिट्युएंट इज अ मेंथॉल. अदर इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट्स, मेंथॉन, यामध्ये मेंथॉल प्रेझेंट आहे, मेंथॉन आहे, मेंथॉइल ॲसिटेट आहे, लिमोनिया आहे, आयसोप्युलेगॉन आहे, सिनिओल आहे, पिनिन, कॅम्फेरिन, कॅम्फिन. ठीक आहे, एवढे प्रेझेंट आहेत. ठीक आहे, हे झालं केमिकल कॉन्स्टिट्युएंट. त्याचे यूजेस, पेपरनट ऑइल आपण कशासाठी यूज करतो. ठीक आहे, कार्मिनेटिव म्हणून यूज करतो, जा स्टिम्युलंट म्हणून, ॲरोमॅटिक म्हणून, काउंटर इरिटंटसाठी आपण यूज करतो, फ्लेवरिंग एजंटसाठी पण आपण याचा यूज करतो. यूज इन टूथपेस्ट, टूथपेस्टमध्ये असतो, शेविंग क्रीममध्ये असतो. ठीक आहे, जे आपण म्हणता बघितलं असेल, आपले जे सोप्स प्रेझेंट आहे, सोपमध्ये असतो, शेविंग क्रीम्समध्ये मेंथॉल असतो प्रेझेंट. तुम्ही चेक करा एकदा, तुमच्या जे प्रोडक्ट घेता, शेविंग क्रीम असू द्या, टूथपेस्ट असू द्या, साबण, सोप असू द्या, त्याच्यामध्ये मेंथॉल प्रेझेंट असतो. तुम्ही चेक करा, त्याचे इन्ग्रेडियंट वाचा, कोणते कोणते प्रेझेंट आहेत केमिकल्स. शेविंग क्रीम, पुन्हा चिविंग टोबॅको, प्रिपरेशन ऑफ द चिविंग गम्स, जेलीज, परफ्युम्स अँड इसेन्शियल्स. यामध्ये नेक्स्ट आहे लेमन ऑइल. लेमन ऑइल, लेमन बघितले ना आपण. लेमनमध्ये बघा, लेमन फ्रूट्स दिसतात का, डायग्राम दिलेलं आहे. बायोलॉजिकल सोर्सेस काय, वॉलाटाईल ऑइल ऑप्टेन बाय द एक्सप्रेशन मेथड विदाउट अ ॲप्लिकेशन ऑफ द हीट फ्रॉम द फ्रेश पील ऑफ द राईप फ्रूट्स ऑफ सायट्रस लेमनस फॅमिली रोटेसी. ठीक आहे, लेमन म्हणजे आपले लिंबू. ठीक आहे, ते आपण यूज करतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे जिओग्राफिकल सोर्सेस. जिओग्राफिकल सोर्सेसमध्ये कोणते कोणते कुठून भेटतात आपल्याला, नॉर्थ इंडिया, स्पेन, इटली, ऑस्ट्रेलिया अँड इंडियामध्ये आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे, हे झालं जिओग्राफिकल सोर्सेस. ऑरिओलिप्टिक कॅरेक्टर्स कोणते आहेत, त्याचे कलर कसा आहे, पेल येल्लो और ग्रीनिश येल्लो लिक्विड. बघितले ना आपण लिंबू, लेमन्स, त्याचा कलर कसा आहे, पेल येल्लो और ग्रेनिश येल्लो लिक्विड. ऑर्डर कसा असणार आहे, रेमिसेंट ऑफ लेमन, टेस्ट ॲरोमॅटिक, सोल्युबिलिटी इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन ॲब्सोल्यूट अल्कोहोल अँड फॉर्म्स स्लाइट ऑप्लेन्सेन्स इन 90% अल्कोहोल. नेक्स्ट आहे स्टँडर्ड. ऑप्टिकल रोटेशन कसं आहे, +57 डिग्री सेल्सियस to +65 डिग्री सेल्सियस याचं झालं ऑप्टिकल रोटेशन. रिफ्रॅक्टिव इंडेक्स किती आहे, 1.474 to 1.476. वेट पर एम एल 0.850 to 0.85865. ठीक आहे, नॉन वॉलाटाईल मॅटर किती आहे, 3 to 4%. हे झालं स्टँडर्ड्स ऑफ द लेमन ऑइल. नेक्स्ट आहेत लेमन ऑइलमध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत, त्यामध्ये कोणते कोणते कॉन्स्टिट्युएंट मिळणार आहेत आपल्याला केमिकल. इट इज मेनली कंटेन टर्पिन्स 90% ऑफ लेमन ऑइल, अदर टर्पिन्स 10% ऑफ द ऑइल, ऑक्सिजनेटेड कंपाऊंड्स, सायट्रल अँड सिट्रोनिल. टर्पिनिल लेस लेमन ऑइल इज प्रिपेअर्ड बाय द कन्सनट्रेटिंग लेमन ऑइल इन व्हॅक्युम और बाय सॉल्वंट पार्टिशन. ठीक आहे, हे लेमनमध्ये आपल्याला केमिकल कशा मिळणार आहे. ठीक आहे, लेमोनिन, टर्पेन्स. ठीक आहे, नेक्स्ट आहेत यूजेस, आपण लेमन ऑइलचा कशासाठी यूज करतो. ठीक आहे, फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज करतो, याचा परफ्यूममध्ये यूज करतो, लेमन परफ्यूम माहिती आहे ना. ठीक आहे, त्यामध्ये टर्पनलेस लेमन ऑइल इज 20 times स्ट्रॉंगर दॅन लेमन ऑइल. ठीक आहे, 20% times स्ट्रॉंगर असतो लेमन ऑइलपेक्षा टर्पिन लेस लेमन ऑइल. ठीक आहे,
नेक्स्ट आहे ऑरेंज ऑइल. ठीक आहे, आपण ऑरेंज बघितले असेल, ऑरेंज फ्रूट्स. ठीक आहे, डायग्राम दिलेले आहे, ऑरेंज फ्रूट्स आपण बघितले. ठीक आहे, त्याचं सिनोनिम काय? स्वीट ऑरेंज ऑइल. ठीक आहे, बायोलॉजिकल सोर्सेस, इट इज द वोलाटाईल ऑइल ऑब्टेन फ्रॉम द फ्रेश ऑरेंज पील्स ऑफ सायट्रस एरेंटियम. सायट्रस सिनेनसिस, फॅमिली मेनाक्सो फॅमिली, रुटेसिए. ठीक आहे, हे झालं ऑरेंज ऑइल, बायोलॉजिकल सोर्सेस. नेक्स्ट आहे त्याचं जिओग्राफिकल सोर्सेस. ठीक आहे, कुठून भेटतं आपल्याला ऑरेंज ट्री? डायग्राम दिलेली आहे ट्रीची, आपल्याला इंडियामध्ये भेटतं, स्पेनमध्ये, वेस्ट इंडिज, मोरक्को. इंडियामध्ये कुठं कुठं भेटतं? कर्नाटका, आंध्र प्रदेश, वेस्ट बंगाल अँड पंजाबमध्ये आपल्याला भेटतात. ठीक आहे, ऑरेंज ट्री आपल्याला ऑरेंज मिळून जाईल जिओग्राफिकल सोर्सेसमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आहे डिस्क्रिप्शन. त्याचा कलर कसा आहे? येल्लोइश टू येल्लोइश ब्राऊन लिक्विड. ऑर्डर कशी आहे? कॅरेक्टरिस्टिक. टेस्ट कसा आहे? ॲरोमॅटिक, कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, सोल्युबिलिटी कशी आहे? इनसोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन ॲब्सोल्यूट अल्कोहोल अँड स्ट्रेफाईड अल्कोहोल. ठीक आहे, नेक्स्ट आहे स्टँडर्ड. ते स्टँडर्ड्स कोणते आहेत? ऑप्टिकल रोटेशन. ऑप्टिकल रोटेशन किती आहे? प्लस 94 डिग्री सेल्सिअस टू प्लस 89% डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1.472 टू 1.476. वेट पर एम एल 0.842 टू 0.846. नॉन व्हॉलाटाईल मॅटर किती याच्यामध्ये? 1 to 5% प्रेझेंट असणार आहे नॉन व्हॉलाटाईल मॅटर. नेक्स्ट आहे केमिकल कॉन्स्टिट्युएंट. यामध्ये ऑरेंज ऑइलमध्ये कोणती कोणती केमिकल प्रेझेंट असणार आहे? 90% लिमोनिन असणार आहे, सेंट्रोनिलिन, सायट्रल, डेसिनॉल. ठीक आहे, हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट यामध्ये प्रेझेंट असणार आहे. नेक्स्ट आहे यूजेस. फ्लेवरिंग एजंट, परफ्यूम. कशासाठी आपण यूज करतो ऑरेंज ज्यूसचा? फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज करतो, परफ्यूममध्ये पण आपण याचा यूज करतो. लेमन ग्रास ऑइल. नेक्स्ट आहे लेमन ग्रास ऑइल. ठीक आहे, लेमन ग्रास ऑइलची डायग्राम दिलेलं आहे, चेक करा कसा दिसतो लेमन ग्रास. सिनोनेम काय? ईस्ट इंडियन लेमन ग्रास ऑइल. बायोलॉजिकल सोर्सेस, वोलाटाईल ऑइल ऑब्टेन बाय स्टीम डिस्टिलेशन फ्रॉम द लीव्स अँड एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट्स ऑफ सिंबो पोगॉन फ्लेक्झोसियस. सिंबो पोगॉन सायट्रेटस. ठीक आहे, बिलॉंग्स टू फॅमिली ग्रॅमिनी. ठीक आहे, हे झालं बायोलॉजिकल सोर्स फॉर लेमन ग्रास. नेक्स्ट आहे जिओग्राफिकल सोर्सेस, आपल्या कुठं भेटतात? ठीक आहे, जिओग्राफिकल सोर्सेस इंडिया, वेस्ट आफ्रिका अँड ईस्ट आफ्रिका. इन इंडिया, इंडियामध्ये कुठे कुठं? केरला, तमिळनाडू, कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात अँड पंजाबमध्ये आपल्याला मिळतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे लेमन ग्रासचे ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टर्स. कोणते कोणते ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टर्स? कलर्स कोणते आहेत? येल्लोइश ब्राऊन लिक्विड. ऑर्डर रेसेम्बलिंग लेमन ऑइल. टेस्ट ॲरोमॅटिक. सोल्युबिलिटी इनसोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन मिनरल ऑइल अँड प्रोपॅलिन ग्लायकॉल, सोल्युबल इन 3 पार्ट्स ऑफ 70% अल्कोहोल अँड फिक्स्ड ऑइल. ठीक आहे, हे झाले ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टर्स कशाचे? लेमन ग्रासचे. नेक्स्ट आहे स्टँडर्ड्स. ठीक आहे, ऑप्टिकल रोटेशन किती आहे? -3 डिग्री टू प्लस 1 डिग्री त्याचे ऑप्टिकल रोटेशन आहे. रिफ्रॅक्टिव इंडेक्स 1.4808 टू 1.4868. नॉन व्हॉलाटाईल मॅटर 3 to 4%. किती आहे नॉन व्हॉलाटाईल मॅटर? 3 to 4%. नेक्स्ट आहे लेमन ग्रास ऑइल, त्यामध्ये आपण केमिकल कॉन्स्टिट्यूट बघणार त्याचे, त्यामध्ये कोणते कोणते प्रेझेंट आहे. ठीक आहे, फर्स्ट आहे सायट्रल, मिथाईल हेप्टोनॉइल, नेरॉल, जेरानियॉल. ठीक आहे, हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे. ठीक आहे, कोणते? सायट्रॉल, मिथाईल हेप्टोनॉल, न्यूरॉल, जेरानियॉल. ठीक आहे, हे झाले केमिकल कॉन्स्टिट्युएंट. नेक्स्ट आहेत यूजेस. कशासाठी आपण यूज करतो याचा? फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज करतो, परफ्यूममध्ये यूज करतो. सोर्सेस फॉर सिंथेसिस ऑफ व्हिटॅमिन. सिंथेसिस ऑफ व्हिटॅमिन तयार करण्यासाठी पण आपण याचा यूज करतो. ठीक आहे, झाले लेमन ऑइल.
ठीक आहे, हे झालं लेमन ग्रास ऑइल. नेक्स्ट आहे सँडल वूड, त्यामध्ये सिनोनिम काय त्याचे, येल्लो सँडल वूड. नेक्स्ट आहे बायोलॉजिकल सोर्स आहे ड्रायड हर्ट वूड ऑफ सेंटेलम अल्बम. फॅमिली बिलॉंग्स टू फॅमिली सेंटेलेसी. ठीक आहे, त्याचे डायग्राम दिलेले आहे शेजारी, बघून घ्या. ठीक आहे, दिसतात सँडल वूड. ठीक आहे, नेक्स्ट आहे जिओग्राफिकल सोर्सेस और सँडल वूड कुठे कुठे भेटतात आपल्याला, इंडियामध्ये, मलेशियामध्ये, इंडिया मेनली इन साऊथ इंडियामध्ये, कर्नाटकामध्ये अँड तामिळनाडू स्टेट्समध्ये आपल्याला सँडल वूड भेटणार आहेत. ठीक आहे, हे झाले जिओग्राफिकल सोर्सेस. नेक्स्ट आहे डिस्क्रिप्शन. ठीक आहे, ते आपले ऑर्गन लिव्ह कॅरेक्टर्स, ठीक आहे, ते आपल्या कुठे कुठे मिळणार आहेत, कलर कसं, सॉरी कलर कुठं भेटणार आहे त्याचा, कसा आहे कलर, येल्लोइश और पेल रेडिश, ऑर्डर स्ट्रॉंग अँड फ्रॅगरंट, टेस्ट स्लाइटली बिटर असणार आहे. ठीक आहे, येल्लो येल्लोइश कलरमध्ये प्रेझेंट असणार आहे, ऑर्डर स्ट्रॉंग अँड फ्रॅगरंट, टेस्ट स्लाइटली बिटर. ठीक आहे, केमिकल कॉन्स्टंट, सँडलवूडमध्ये कोणते केमिकल्स कॉन्स्टंट प्रेझेंट आहेत, सँडलवूड ऑइल, सँडलवूड ऑइल कंटेन्स 95% टू आयसोमेरिक सिक्वेंटरपिन अल्कोहोल्स, अल्फा सेंटोलॉल अँड बीटा सेंटोलॉल. ठीक आहे, अल्फा सेंटोलॉल अँड बीटा सेंटोलॉल प्रेझेंट असणार आहे, अँड अल्डिहाइड सेंटोलॉल, कार्बन 15, हायड्रोजन 22, ऑक्सिजन 1. ठीक आहे, सँटेन, सँटेनॉल. ठीक आहे, एक केमिकल कॉन्स्टिट्युएंट सँडलवूडमध्ये प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे सँडलवूडचे युजेस, आपण कशासाठी यूज करतो सँडलवूडचा. सिम्फॅटोमॅमेटिक ट्रीटमेंट ऑफ डायरिया, डायरियासाठी आपण सिम्फॅटोमॅटिक ट्रीटमेंटसाठी आपण डायरियाचा यूज करतो सँडलवूड, परफ्यूमसाठी यूज करतो, कॉस्मेटिकमध्ये यूज करतो, इन्सेन्स ऑफ चिक्स आपण याचा यूज करतो. ठीक आहे, हे झाले परफ्युम्स अँड फ्लेवर्स. ठीक आहे, लक्षात आलं ना तुम्हाला सगळा चॅप्टर. ठीक आहे, आपण याच्यामध्ये परफ्युम्स अँड फ्लेवर्समध्ये कोणते कोणते ड्रग पाहिले, याच्यामध्ये आपण पेपरमेंट ऑइल, लेमन ऑइल, ऑरेंज ऑइल, लेमन ग्रास ऑइल अँड सँडलवूड, हे आपण याच्यामध्ये ड्रग्स बघितलेले आहेत. ठीक आहे, लक्षात आले ना सगळ्यांना. ठीक आहे, ओके, थँक्यू.